नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र। हा म्हणतोय मोहित जर फ्रेम मध्ये असला तर जास्त व्ह्यूज येतात का? कमेंट करून सांगा ती गोष्ट। पण सगळ्यांना हे नाही माहिती की मी आज व्लॉग का चालू केलेला आहे। खूप दिवसांनंतर व्लॉग चालू केलेला आहे कारण आपल्याला मोहितची रिएक्शन बघायची। आता काय दाखवून आले सरप्राईज। तर गाईज, हा व्लॉग पण खूप स्पेशल आहे आणि ही सिरीज खूप भारी असणार आहे आताची पण, कारण तुझा भाऊ सेकंड इंटरनॅशनल ट्रिपला चाललाय। येस ब्रो, येस। अरे अरे, ही काय ट्रिप आहे? कसं काय असं अचानक? परवा दिवशी चाललो आम्ही। कुठे? तुम्ही असं काय करताय रे? असं काय सांगत नाही रे काही, डायरेक्ट विषय खोल करतोय आम्ही। सरप्राईज साधा, हे कुठे चालले आता हे तुम्ही? आम्ही हे चाललोय, व्हिडिओ एंड झाल्याच्या नंतर मी सांगेन। आता तुम्ही गाईज तुम्ही गेस करा, मागच्या वेळेस माझ्या तोंडातनं चुकून निघलं, त्यावेळेस मी जरा प्रॅक्टिस करून आले कसं व्लॉग शूट करायचं आहे, म्हणून मी सांगणारच नाही काय विषय। पण किती लांब आहे? खूप लांब आहे हो का? इंटरनॅशनल वेगळा देश म्हणल्यावर वेगळाच विषय। आत्ता जस्ट जाऊन आलो तो सिंगापूरला, 10 दिवस झाले। सरप्राईज म्हणजे सरप्राईज नाही, आता हे काहीतरी वेगळाच विषय चालू आहे। आता मोहित डायरेक्ट पासपोर्ट लगेच काढणार आहे 100%। अरे यार, पासपोर्ट माझा येते, मी येऊ शकतो आता तुमच्या ह्या ट्रिपला। ह्या ट्रिपला झालं आमचं तिकीट झालेलं आहे। कोण कोण झाले? आम्ही आहेत 4-5 जण, 3-4 जण आहेत वेगवेगळे वेगवेगळे। आता ठीक आहे, मला काहीच माहिती नाही, मला याबद्दल यार यांच्या कारनामेबद्दल काहीच माहिती नाही। सो आता माझी क्युरिओसिटी नेक्स्ट लेवल वाढली आहे की कोण कोण आहे। पण आदित्य वगैरे नसतं माझ्या आता इथपर्यंत आलतं गळ्यापर्यंत की सांगू का नको सांगू का? डायरेक्ट तिथला फोटो टाकून मग तुम्हाला कळन कोण म्हणलं? असं डायरेक्ट फोटो टाकले मग तुम्हाला एक सदमा भेटेल की रात्री उठला अरे काय रे? 100% सदमा नाही, वेगळंच काहीतरी झालं। म्हणून मी म्हणलं अगोदर सांगून जाऊ, तर ते बेस्ट राहील सांगून गेलो नाही। तर आपल्याला तू सांग, मला आदित्यला सांगायचं का सरप्राईज राहू दे? सांगू त्याला, सरप्राईज ठेवू नाही त्याच्यासाठी। पण त्याला सांगू आहे तो इथेच, त्याला माहिती नाही ना म्हणजे तो नाही या ट्रिप मध्ये, तो नाही तो नाही 100%। म्हणून त्याला सांगू, त्याचे पण रिएक्शन बघू आपण काय। तर मग चला आपण तिकडे सांगू। मला तुला काहीतरी सांगायचं होतं व्हिडिओ मध्ये। अरे बापरे, बॅकग्राऊंड चांगलं आहे बाबा, ए 7 चा आहे की असा विषय आहे की तुझा भाऊ आता 2 दिवसात सेकंड इंटरनॅशनल ट्रिपला चाललाय। हो कुठे? आम्ही चाललोय। अरे बापरे, आणि आम्ही 4 जण चाललेलो यावेळेस, 2 जण नाहीत, वेगवेगळे जण आहेत आम्ही। अरे हे मागच्या वेळेस पण सरप्राईज दिलेली, ह्यावेळेस पण परत ह्यावेळेस तुला माहिती आहे माझी अशी काय इच्छा होती की डायरेक्ट जायचं आणि तिथं जाऊन फोटो टाकायचा, फोटो टाकून डायरेक्ट तुम्हाला सरप्राईज द्यायचं। आणि त्या दिवशी तू म्हणलं बघ आपली ओपनिंग आहे T20 15 ला, माझ्या इथपर्यंत आलं, म्हणलं नको 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 थांब जरा कंट्रोल करू। झाले इंटरनॅशनल ट्रिप आता 2 झाले आता। मी आता आज चाललो शूटला, 2 दिवस शूट होईल आणि मग तिसऱ्या दिवशी फ्लाईट। म्हणजे तरी कधी येणार? 20 तारखे। हे लेके आने वाले उधर से? क्या लेके आने वाले? पैसे दुबई से कमा के आने वाले, जॉब को जाने वाले मैं उधर, बिगारी काम को लगने वाला उधर, गवंडी काम। तो तुझे अगर तुम्ही कुठून आला, काय विषय केला एवढा? कसला बँकेत कोणत्या झाला विषय? पण तू काय इंटरनॅशनल ट्रिप का करत नाही? कारण तू पासपोर्ट नाही काढला, अख्ख्या पैशाचा फायदा मला एकट्याला होतो। तुझं काय मत आहे, किती दिवसात काढला पण आधी? नाही तर तिसरी मी होप ट्रिप कधी आहे? मी होप सोडून दिलेली आहे बाबू। तिसरी प्लॅन करायची लगेच मी आल्यावर। अरे तुझ्यामुळं। अरे आपण आता पुढच्या 2 महिन्यात तू वन कुठं म्हणलेला तिथे जाऊ 100%। आपलं काम झालेलं आहे फुके आयलंडला जाऊ। फिफी आयलंडला। तर चला आता काय, मला ह्या दोघांना सांगायचं होतं। सौरभला मला असं वाटतं नको सांगायला, तुम्ही पण नका सांगू, त्यांनी फोटो बघू द्या, तो फोटो बघून डायरेक्ट फोन करायचे काय विषय? म्हणून आपण सौरभ नको सांगायला, डायरेक्ट आता मी जातो आणि डायरेक्ट फोटो टाकतो आणि सौरभचा फोन उचलतो। मग हॅलो बोल मामा। कुणाला अंदाजच नसेल की सेकंड ट्रिप करशील एवढा नसेल अजिबात। तर मित्रांनो,
डायरेक्ट 3 दिवसाच्या नंतर हा व्हिडिओ चालू होतोय. मी गाडी लावून गेलो होतो शूटला, तुम्ही माझ्या गाडीचा हाल बघू शकता. एवढी घाण झाली बेकार, इकडून बघा. असं कोणी म्हणणारच नाही, 1 वर्ष झालंय माझ्या गाडीला घेऊन. आणि आता आपण खास गाडी क्लीन करण्यासाठी माणसं बोलवले आहेत या ठिकाणी, तर हा चालू. जाणले तो मॅडम, जाणले तो. तर आता आम्ही गाडी क्लीन करतो थोडीशी आणि आम्ही चाललोय आता परत शॉपिंगला. वय रे, कपडे घ्यायचे बनीला खूप सारे, कारण तिला कितीही कपडे घेतले तरी कपडे कमीच असतात, म्हणून तिला कपडे घ्यायला चाललेलो आहे आपण. आणि दुसरी गोष्ट, हा ब्लॉग सरप्राईज आहे, म्हणजे तुम्ही पाहिलंय सगळीकडे. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं आम्ही कुठं चाललोय काय चाललंय, तर खूप मजा येणार आहे आपण ट्रिपला. पुण्यात वाळूच भरली आहे ना, समुद्र आहे भला मोठा. शेवटी यायलाच लागतं इंटरनॅशनल ट्रिप असली की मुंबईतच फ्लाइट पकडायला. आमचं पुण्याला पण इंटरनॅशनल करून घ्या. अडाणी माणूस आहे तू, तुला माहित ना बोर्डिंग पास बिल्डिंग पास इमिग्रेशन प्रोसेस, म्हणून आम्हाला मुंबई वरून तिकीट बुक करा. राहू दे रे, राहू दे. सत्य हे कायम कडूच असत. मित्रांनो, आणि फायनली हा 3र्या दिवसानंतर म्हणजे 3-4 दिवसानंतरची फुटेज मी जॉईन करतोय. म्हणजे मी व्लॉग परत चालू केलेला आहे. 2 सरप्राईज फुटेज मी अगोदर टाकल्या आणि हे इथून आता खरा व्लॉग चालू झालेला आहे. आम्ही चाललेलो आहे इंटरनॅशनल ट्रिपला, सेकंड एकाच महिन्यात दुसरी इंटरनॅशनल ट्रिप आहे आमच्या दोघांची आणि अजून 2 जण आहेत आमच्यासोबत यावेळेस. तर जाऊया आता शॉपिंग करूया, कारण मी 3 दिवसांनी हा व्लॉग चालू का केला आहे, कारण मी होतो शूटला आणि मी शूट करून एवढा बेकार दमलोय. उद्या आमची फ्लाईट आहे सकाळी 8 वाजता, म्हणजे आम्हाला एअरपोर्टला पोहोचायचं आहे सकाळी 5 वाजता. तर खूप सगळं काय विषय झालेले येल लागलेत आता माझे तर खूपच. तर आत्ता असा विषय आहे की एवढं दमलोय मी डान्स बिन्स करून आणि 2-3 दिवस जागून. माझे डोळे बघू शकता तुम्ही, डोळ्याच्या खाली काळं व्हायला लागलं आहे, खूप डेंजर माझा. हे कसं जाईन मला कमेंट करून सांगा आणि सजेशन द्या की भारी डॉक्टर पुण्यामध्ये कोण आहे जो माझ्या डोळ्याखालचं काळ घालू शकतो. गाईज, बनीने नवीन शूज घेतलाय. बनी, 1 मिनिट शूज दाखव. 1 मिनिट हा, तुम्हाला दाखवतो. दाखव फक्त. हे बघ काही नवीन आहे, कळलं पाहिजे सगळ्यांना. कळलं का? नवीन शूज घेतलाय म्हणून लेबल नाही काढलं. तर फायनली आम्ही आज पहिल्यांदा एवढ्या लवकर उठलो, किती वाजता 3:30-4:30 आणि आता पोहोचलेलो आहे 5 वाजता आम्ही एअरपोर्टला. तर कुठं चाललोय हे थोड्या वेळात तुम्हाला सांगतो आम्ही. आम्ही खूप सकाळी लेट पोहोचलो, म्हणजे 5 ला पोहोचलो आम्ही, 6 वाजता पोहोचलेलो आहे. आणि 6 वाजता पोहोचून पण आमचं परत एकदा नशीब खूप चांगलं असल्यामुळं खूप पटापट पटापट सगळ्या प्रोसेस झाल्या. लवकर आमची दुसऱ्यांदा पण नशीब एकदम फळफळलं आहे. तर सगळ्या गोष्टी पटपट प्रोसेसमध्ये झाल्या आणि यावेळेस आम्ही चाललोय एअर इंडियाने. गेल्या वेळेस विस्तारने गेलो, यावेळेस एअर इंडियाने एकाच मालकाच्या दुसऱ्या कंपनीतनं चाललेलो आहे, दुसऱ्या एअरलाईन्समधून आलेलो आहे. टाटाने घेतलेल्या आहेत सगळ्या फ्लाईट. तर आपण एअर इंडियाची सुविधा पाहूया कशी आहे काय आहे, तर कुठं चाललो आहे हे तुम्हाला फक्त 1 तासात कळेल. आणि ह्यावेळेस पण आम्ही एअरपोर्टचे फुटेजेस का नाही घेतले, कारण तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस माझा फोन जप्त करत होते, मला भीती वाटायला लागली की माझा फोन जप्त केला तर मी व्हिडिओ कशात बनवायचा, ब्लॉग कशात बनवायचा, तुम्ही बघणार कशात. मग आता इथून आपण फ्लाईटमध्ये गेल्याच्यानंतर पण ब्लॉग काढता येईल नाही काढता येईल, पण डायरेक्ट ज्या कंट्रीमध्ये उतरणार आहे
ते तुम्हाला मग कळणार आम्ही कुठे. तोपर्यंत गेस करा, तोपर्यंत गेस करा. कारण गेल्या वेळेस मी फुटलो होतो, माझ्याकडनं लई घाण चुकी झाली की मी देशाचं नाव ओळखलं होतं कोणत्या, म्हणून सगळ्यांनी सांगितलं यावेळेस बताके आपलं के बताके बताओ बताके दिखाओ सॉरी बताके दिखाओ. बनीजी आता आम्ही इकडे गेलो होतो, मला पहिल्यांदा असं वाटलं आपण सिंगापूरला गेलतो की सिंगापूर खूप महाग सिटी आहे. असं काही नाही बरं, आपलं इंडिया पण खूप महाग आहे. 171 रुपये मध्ये कटिंग चहा फुल पण नाही, फुल पण नाही. पिऊन आलास का तू? मी पेले 2 कप पेले, खूप छान. क्रीम रोल खाल्ले 2 आणि 2 चहा. नाही समोसे होते ना 2, समोसे समोसे 2 होते. आणि आता गाईज आम्ही इंटरनॅशनल ट्रिपला फक्त दोघच नाही चाललो, आता सरप्राईज एंट्री आहे आपल्या ब्लॉग मध्ये. ढोल ताशा वाजवा, ढोल ताशा वाजवा, दाखवू का तुम्हाला? अरे एकच सरप्राईज एंट्री अजून एक आमच्या सोबत, तिघांच्या सोबत. प्रवीण माहेरघर असं त्याचं नाव आहे, तर तो गेलेला आहे नाश्ता आणायला. आता त्याला तर किती अटॅक येईन काय माहित नाही. बापरे, अरे 700-800 नाही, 229 रुपयाला 2 समोसे फक्त. मॅकडोनल्ड स्वस्त असतो, मी काय म्हणते मॅकडोनल्ड हा तुम्ही कुठेही गेले ना तरी तुम्हाला सेम प्राइस मध्ये भेटतो. म्हणजे आम्ही सिंगापूरला गेलो तरी पण सेम प्राइस मध्ये होतं, इंडियात पण सेम प्राइस मध्ये. फक्त इंडियात चहा का महाग आहे? इंडियामध्ये चहा नाही महाग आहे, फक्त एअरपोर्ट वरती चहा. आणि दरवेळेस प्रमाणे पण येऊ, वेलकम टू पिंपल. पिंपलला जायचं असतं इंटरनॅशनल, पिंपलला जायचं इंटरनॅशनल ट्रिपला एक तरी पिंपल येतोच. बनील दाखव किती आलत. माझा सिंगापूरची निशाणी त्याने ठेवली आहे, मला 2 आल्या. आणि एक तर परमनंट आहे त्याच्या इथं, ब्लॅक पिंपल, ब्लॅक पिंपल. बाप रे काय रे, तुमच्या पावलाने एअर इंडिया मध्ये आपण पाऊल टाकतोय. तुम्हाला दाखवतो गृहप्रवेश कसा आहे. ही सुनबाई एअर इंडियाची, मी टाटाचा मुलगा. यावेळेस अजिबात एक्साइटमेंट दिसत नाहीये तोंडावरती. बरंच घेऊन चालले का तुला? इच्छा पण नव्हती. अच्छा अच्छा अच्छा, छान असं ऊन आलेलं आहे. प्लेन पार्किंग महाराष्ट्रातच नाही तर दुबई मला पण सोडत नाहीये. असेल तर मार्किंग असा विषय आहे. मी फ्लाईट मध्ये व्हिडिओ काही काढले नाही, मला डायरेक्ट झटका येत आहे तर वाचलोय मी. तुम्हाला मी एक्सप्लेन करेन मला झालं काय होतं, पण आत्ता तुम्हाला इकडे सांगतो. नाही नाही ते कट करणार आहे. आता आम्ही ज्या देशात आलो तिथं काही विषय आहे. तिथं प्लेन मध्ये उतरल्याच्या नंतर लगेज साठी आम्हाला मेट्रोने जायचं आहे.